होळी म्हणजेच आग पेटवली जाते. मात्र सणाच्या पूर्वसंध्येलाच नांदेड जिल्ह्यातील लोहारा परिसरातील शेतामध्ये अचानक आग लागून शेतकऱ्याच्या आयुष्याचा शिमगा झालाय. या आगीने रौद्ररूप धारण करून अनेक शेतकऱ्यांचे बंधारे नष्ट केले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती. मात्र आगीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या आगीमध्ये नगरपंचायतीचे शहरातील घनकचरा व्यवस्थापन करिता गोळा करण्यात आलेला कचरा साठा आणि गांडूळ खत निर्मितीसाठीचे मोठमोठी कचऱ्याचे ढिगार जळून खाक झाले आहे. परंतु अद्याप आग कुणी लावली, का लावण्यात आली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. या आगीमध्ये सचिन मक्तेदार यांच्या शेतातील जवळपास 70 ते 80 हजार रुपयांपर्यंतचा कडबा जळून खाक झाला आहे. तर जनावरांसाठी ठेवलेली सोयाबीनची गुळी देखील जळून खाक झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवशीच आगीचे तांडव पसरल्याने गावकरी हैराण झाले आहेत. यावेळी आगीचे तांडव शेत शिवारात पसरत असल्याने तात्काळ अग्निशमन दल उमरगा मुरुम नळदुर्ग यांना बोलवण्यात आलं. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि शहरातील युवकांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नगरपंचायतीचे कचरा डेपो तर अक्षरशः जळून खाक झाले असून कचरा साठा अधिक असल्याने आणि पाण्याची कमतरता भासल्याने बराच वेळ आग विझवण्यासाठी कर्मचारी आणि गावकरी प्रयत्न करत होते. आधीच शेतकरी राजा मेटाकुटीला आला असून यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातील कडबा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. भगवान मक्तेदार, महेश मक्तेदार, सचिन मक्तेदार, उपनगराध्यक्ष अयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अभिमान खराडे यांच्यासह अनेकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अब्बास शेख, MCN News, लोहारा, उस्मानाबाद.